राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा अजेंडा जाहीर केला होता आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचे प्रश्न सेक्युलर भूमिकेमधून आम्ही त्याच्यावरती कार्यक्रम करू असं जाहीर आश्वासनही दिलं होतं. परंतु आज त्यांनी जे निर्णय जाहीर केलेले आहेत ते बघता, विशेषतः नामांतराच्या ज्या घोषणा केलेल्या आहेत ते बघता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणच्या धर्मनिरपेक्ष नागरिकांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे की यांची सेक्युलरिझमची भूमिका राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची किती फसवी आणि अप्रामाणिकपणाची आहे आणि त्यांनी या भूमिकेवरनं स्वतःची जी यांच्याबद्दलची भूमिका आहे ती तपासून घेण्याची गरज आहे.